बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ एम एच बिंदास। आणि आता राजकीय राजपटलावरून बातमी आहे हर्षवर्धन जाधव यांची। हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये औरंगाबाद लोकसभेचा खासदार मी असं प्रतिपादन देखील लातूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला आहे। बघूया गुलाब वाघ यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन शिलेगाव जिल्हा परिषद गटाचा शिवस्वराज्य पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा सराफ लॉन्च येथे आज आमदार जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला। दोन्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये कार्यकर्ते उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात बोलताना जाधव म्हणाले की खासदार हा लोकसभेत जनतेचा प्रश्न मांडणारा असावा, नाही की जनतेची दिशाभूल करणारा नसावा। आतापर्यंत शिवसेना पक्षाने युवकांना धर्माच्या नावाखाली अक्षरशः झुलवत ठेवले आहेत। जे लोक लहानपणापासून ऐकत आले की औरंगाबादचे नामकरण शिवसेना संभाजीनगर करणार, ते लोक आज म्हातारे होत आले पण नामकरण काही झाले नाही। जिल्हा परिषद महानगरपालिका राज्य देशात यांचे सरकार आहे, मग नामकरणाला काय कुठे माशी शिकते तेच कळत नाही असे ते म्हणाले। जाती जाती धर्माधर्मात भांडणे लावायचे काम सध्या हे पक्ष करत आहेत। मराठा आरक्षणाच्या वेळी मी बोलू नये म्हणून मग शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला ताबा टाकून मराठा आरक्षण समर्थन करू नका असे देखील सांगितले, नाहीतर पक्षशिस्तीचे कारण सांगून पक्षातून काढून टाकण्याची धमकी वादा इशारा दिला होता। परंतु जातीसाठी मी आमदारकीचा राजीनामा विहित नमुन्यात दिला व शिवाजी महाराजांच्या विचारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात मानणारा आपला शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढण्याचा विचार करून प्रत्यक्षात आणला असल्याचे सांगितले। अठरा पगड जातीला बरोबर घेऊन औरंगाबाद जिल्ह्याचा नवीन खासदार व सर्व जाती धर्माच्या मतदारांच्या जोरावर मीच होणार असल्याचे यावेळी ठाम मत हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले। उपस्थित लातूर स्टेशन येथील उपस्थित पत्रकार गुलाब गांधीरुद्ध भारद्वाज यांचा सत्कार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। एम एच बिंदास करता प्रतिनिधी गुलाब वाघ लातूर औरंगाबाद।